श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। नवरात्रोत्सव भारतात अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे। हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री आपल्याकडे साजऱ्या केल्या जातात, त्यातील दोन गुप्त नवरात्री तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात। प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री येतात। यातील शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी केली जाते। या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। 9 दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन। कधी व कसे करायचे ते आता आपण जाणून घेऊया। शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते। मित्रांनो, कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक। काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे। हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे। देवीचा जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे। 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू झालेले आहे। या 9 दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन। कधी व कसे करायचे ते आता आपण जाणून घेऊया। कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे ते जाणून घेऊ। मित्रांनो, कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे। म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं म्हटलं जातं। जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते, नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे। मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात। कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे हे दर्शक वापरले जाते। तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे। मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते। कुंकुमार्चन अभिषेक कसा करावा? कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते। कुंकुमार्चन गटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो। कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवा। देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमुट चिमुट कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत व्हा। कुंकुमार्चन विधी पुरुषांनी केला तर चालतो का? तर पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतात, याला कसलेच बंधन नाही। काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणावर वाहतात। देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा। कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो। आपली श्रद्धा जितकी जास्तीत जास्त तितकी अनुभूती आपल्याला जास्त येते। आता कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी लागेल? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा असेल अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तूसुद्धा चालेल, उदाहरणार्थ सुपारी, यंत्र, ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे। त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि करंगळी या बोटाने कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा। हे कुंकू कोरडे असावे। बाजारात कुंकू मिळते, पूजेचे अभिषेकाचे कुंकू सांगावे, ते महाग आहे म्हणून साधे वापरूनही हातावर खूप काळा रंग चिकटून राहणारे रासायनिक पदार्थाचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा। कधीकधी कुंकू हे फारच लाल बुद्रुक असते आणि ते दिसायला छान दिसते म्हणून बायका ते घेतात,
पण त्यात रसायनांचा वापर जास्त असतो, ते घेऊ नये, रंगावर भुलून जाऊ नये. कुंकुम अर्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ 15 वेळा करावा. 16 वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी, म्हणजे श्रीसूक्ताचे एक आवर्तन झाले म्हणावे. काही ठिकाणी सामग्रीतीने ही पूजा करतात. चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावावी. सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी आणि डाळिंब मिळाले तर आणावे. देवीला ते फार प्रिय आहे. नवरात्रीचे 9 दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत जाळावा. घराला 4 खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरांजन घेऊन जावे आणि तिथे एक कापूराची वडी त्यात जाळावी. मग ते उचलून दुसऱ्या खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे. याने घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात. करून तर पहा. तर कधी करावं कुंकुमार्चन विधी? तर 9 दिवसापैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास तुम्हाला अष्टमीला कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करू शकता. शारदीय नवरात्रीत अश्विनी शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे. अष्टमी तिथी गुरुवारी 10 ऑक्टोबरला आहे. अश्विनी नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभफलदायी असते. आता हा विधी करण्यासाठी पूजेचे साहित्य: 2 तांबे, हळद कुंकू, विडा, सुपारी, 5 फळे, कापसाचे वस्त्र, पूजेस बसावयास आसन, अत्तर, सर्व प्रकारची सुवासिक फुले, देवीस गजरा, वेणी, निरांजन, समयी, सुट्टे पैसे, धूप, दीप, नैवेद्या, साखर घातलेले गोड दूध, पेढे, घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य. दुपारी महानैवेद्य आणि दिवसभर समयी लावून ठेवावी. आता कुंकुमार्चन विधी. मित्रांनो, पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळींना आधी नमस्कार करावा. धूत वस्त्र नेसावे. पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे. देवीची देवाऱ्यातील मूर्ती एका तांबणात घेऊन चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी. तिला शुद्धोदकाने मग सुवासिक पानाने दुधाने आंघोळ घालून पुसून हळद कुंकू लावावे. फुलाने अत्तर लावावे. मग कुंकुमार्चनास सुरुवात करावी. देवीचे नाम जपत चिमुटभर कुंकू वाहावे. कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावी. वाहिलेले कुंकू एका डबेत भरत ठेवून दररोज कपाळावर लावावे. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबेत भरून ठेवावे. कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीप्रसाद म्हणून मित्र किंवा आपले आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे. अशा तऱ्हेने या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमतस्से, 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 नमो नमहा असा विधी करत मंत्र जपावा. अशा तऱ्हेने हा विधी पूर्ण करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.